What is up crazy people out there, this is Abhirup, welcome to the vlog. तो आज की वीडियो एक प्रॉपर रेस्क्यू व्लॉग है वापस, और जैसे कि आपको पता है कि मैं रेस्क्यू व्लॉग के ऊपर थोड़ा सा कॉन्सेंट्रेट करने वाला हूँ, तो एक और कॉल आया है तो चलो चलते हैं, देखते हैं क्या है क्या नहीं. Stay tuned. थंडी मध्ये तिकडे घे सावलीत इन्फॉर्मेशन दे. चलो इसके बारे में मैं थोड़ा सा एक जानकारी देता हूँ सब लोग को. तुम्ही पण आहोत तर पुढे या. मराठीत बोलो हिंदीत बोलो मराठी ओके. तर मराठीमध्ये सापाला धामण बोलतात, सगळे लोक ओळखतातच. ठीक आहे, धामण 12 फुटापर्यंत वाढू शकते, पण हा जो साप आहे हा बिनविषारी साप आहे. ठीक आहे, जर काही दंश जरी केला तरी काही होणार नाही, कारण याच्यामध्ये विष नाही आहे. ठीक आहे, धामण 12 फुटापर्यंत वाढते, आणि ह्याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक बोलतात, RAT रॅट स्नेक. रॅट स्नेक यासाठी बोलतात कारण हा जो साप आहे ना हा एका वीकमध्ये, एक हफ्तेमध्ये 5 ते 6 उंदरांना आरामात खाऊ शकतो आणि त्यांना नॅचरली कंट्रोल करतो. ठीक आहे, तर याच्यापासून आपल्याला असे काही धोका तर नाही आहे, पण हा खूप नागासारखा एकदम सिमिलर दिसतो. तर नाग आणि याच्यामध्ये फरक असा असतो की म्हणजे ओळखण्यासाठी असं सोपं आहे की याचे जे डोळे बघाल, ठीक आहे, डोक्याकडच्या पार्टच्या खाली ना काळ्या उभ्या रेषा आहेत, दिसत आहे काळ्या उभ्या रेषा दिसतात सगळ्यांना. काळ्या उभ्या रेषा आहेत, आणि जी शेपटी बघाल ना तर शेपटीवरती पण ब्लॅक कलरच्या डिझाईन आहेत, XY क्रॉस क्रॉस डिझाईन आहेत, स्ट्राईप्स आहेत. ठीक आहे, याच्यावरून ओळखलं जातं की धामण आहे. आणि नागाला हे नसतं, नाग पूर्ण चॉकलेटी असेल किंवा पूर्ण ग्रेइश कलरचा असेल, तर असंच आहे. आणि जोपर्यंत आपण सापाला काही करत नाही, जर का मारायला जाणार नाही किंवा त्याला अप्रोच नाही करणार, तोपर्यंत आपल्याला काही हानी नाही आहे. तर तो एका कोपऱ्यात बसलेला, त्याने कोणी त्याला डिस्टर्ब नाही केलं, तो बसून राहिला, कारण हीट वाढली तिकडे, तेवढं गार भेटलं म्हणून तो आला. असं काही नाही, खूप लोक बोलतात धामण शेपूट मारते, हां तेच बोलत होतो, धामण शेपूट मारते किंवा गाईचं दूध पिते वगैरे, हे सगळं. तर ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे. ठीक आहे, धामण खूप जोरात पळू शकते, आणि त्यांचा माइंडसेट असा नसतो की आपल्याला कोणाला जाऊन चावायचं की कोणाला हानी पोचवायची. ठीक आहे, तर त्यांचा फक्त एकच माइंडसेट असतो की मला माझं जे खायचं आहे भक्षण करायचं आहे आणि माझे स्वतःची संरक्षण करायचं आहे. तर जोपर्यंत आपण त्याला काही हानी नाही पोचवत तोपर्यंत तो काही रिॲक्ट नाही करणार. इट इज जस्ट ॲक्शन रिॲक्शनवाला शेपूट मारणं हा नाही नाही, शेपूट मारल्यावरती काय होत नाही, सेप्टिक होता माणूस मरतो. हा जो पिळा असतो ना हा त्याचा डिफेन्स मेकॅनिझम आहे. ठीक आहे, धामण झाडावरती पण अशी राहू शकते, असं राहून ती फीड करू शकते. तर आता ती थोडी घाबरल्यावरती ती असं बोलते. तर आम्ही याला फ्रेंडशिप बँड बोलतो, जेवढे सर्पमित्र आहे त्या गोष्टीला असं फ्रेंडशिप बँड बोलतो. तर आवाज पण नाही ना कधी धामण, तेच बोलतो, जर का राग आला तर चावणार, जर का डिवचलं गेलं तर कुत्रा आहे, कुत्र्याला प्रेम केलं की नाही चावणार, दगड मारला की भुंकणार चावणार, सेम एवढी सोडली तरी पण तुम्हाला काय, आता मी तिला पकडतोय मी काय करतोय, तर तिला माहिती आहे की ती सेफ आहे, मी तिला हानी नाही पोहोचत आहे म्हणून ती सांगते. तुम्हाला हात लावायची तुम्ही लावू शकता, ती गाईड आहे करणार, या इकडे
फक्त चार बोटांनी आरामात लावायचं शेपटीला अजून होणार ती वाढतो दुसरा आला साप पकडणार ओके ऑल राइट गाइस तो फिर रैट स्नेक को रिलीज़ करने के लिए मैं लेके आया हूँ और इसके अंदर है तो जैसे कि हम सब लोगों ने देखा कि वो एक अच्छी बड़ी रैट स्नेक है और ये वो जा रही है There she goes. Okay, all right, guys. तो ये जो वीडियो थी वो एक प्री शूटेड वीडियो थी ये 21st को शूट की गई थी और जैसे कि आप लोग सब लोग को पता है कि इंडिया में वर्ल्ड में क्या चालू है कोरोना वायरस के बारे में मुझे कुछ एक्स्ट्रा बोलने की ज़रूरत है नहीं बस इतना ही कहूँगा कि स्टे सेफ घर पे रहो और अपने हेल्थ का ख्याल रखो जो एनिमल्स है बाहर अगर उनको फीड कर सकते हो तो वेल एंड गुड करो या फिर अपनी जान रिस्क में मत डालो ठीक है और रेस्क्यू कॉल्स मेरे पास कंटिन्यूस चालू है पर अगर वो कुछ एक्सट्रीम इमरजेंसी होगी तो ही चालू है मगर अगर किसके घर के अंदर होगा या ऐसा कुछ एक्सट्रीम सिचुएशंस है उसके अंदर ही रेस्क्यू कॉल्स चल रहे हैं और जो हो सकता है वो मैं कर सकता हूँ आप लोग के लिए कुछ इमरजेंसी होगी आप मुझे कॉन्टैक्ट कर सकते हो नंबर डिस्क्रिप्शन के अंदर है और वही तो वीडियो पसंद आए तो लाइक कमेंट शेयर जरूर करना टिल दैट टाइम दिस इज़ अबीरू साइनिंग आउट